माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे पदवी पदविका नियम बदलले, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, श्रेयांक योजना लागू. यावर एक खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. देशभरात मोठा निर्णय, ठीक आहे, शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्वतः बघू नका, तर जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. तुम्हाला एक्झाम अपडेट, शैक्षणिक अपडेट, मोटिवेशनल व्हिडिओ, जॉब रिक्वायरमेंट व्हिडिओ मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक मिनिटाची स्पॉन्सरशिप. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी घेऊन आलाय. अनअकॅडमीचा लाभ काय करूयात. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम्स, ती भारतातल्या सर्वात मोठ्या लर्निंग प्लॅटफॉर्म सोबत. विद्यार्थी मित्रांनो, बोथ आर फ्री क्लासेस, हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे सुरुवातीला. आणि अनलॉक करा, अनअकॅडमीचा कोर्स आहे, अनलॉक करा आमचा फ्री रेफरल कोड यूज करून आपल्याला डिस्काउंट मिळेल. शिका सर्व विषय. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विषय आहेत तुमच्या आवडीचे, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, तुमच्या आवडीनुसार. महाराष्ट्रातल्या टॉप 50 पेक्षा अधिक शिक्षकांसोबत तुम्हाला शिकायला मिळेल. त्यामध्ये विषय आहेत विज्ञान, गणित, मराठी व आपल्या आवडीचे विषय, व तेही तज्ञ शिक्षकांसोबत तुम्हाला शिकायला मिळेल, तेही आपल्या मित्रांसोबत. तयारी करा आमच्यासोबत, तेही मोफत फ्रीमध्ये. तर वाट कशाची बघताय, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवली आहे आणि रेफरल कोड ठेवलेला आहे, तो यूज करून तुम्हाला एकदम सुरुवातीला फ्रीमध्ये मिळेल, तेही 10% डिस्काउंटमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एनरोल करा फ्री क्लासेससाठी आणि फ्री क्लासेस बघा, फ्री क्लासेस शिका आणि फ्री क्लासेस जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत बघा. आणि मगच आपल्याला जर आवडत असेल तर नक्कीच एनरोल करा. युझिंग माय कोड अकॅडमी, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवलेली आहे, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल फ्री. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये मिळेल अनलिमिटेड लाईव्ह क्लासेस, बेस्ट स्ट्रॅटेजी अँड टिप्स टू क्रॅक एक्झाम, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सीझन्स, फ्री डेली क्विज. आणि यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, अजून अनअकॅडमी सबस्क्रिप्शन, यासोबतच अजून बरंच काही आहे. यामध्ये अनलिमिटेड ॲक्सेस टू ऑल कोर्सेस, लाईव्ह क्लासेस बाय महाराष्ट्र टॉप एज्युकेटर्स, ठीक आहे. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस टॅब आहे तुमच्यासाठी, रिव्हिजन अँड क्रॅश कोर्सेस, लँग्वेज ऑफ युअर चॉईस, लर्न एनिवेअर एनी टाईम. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलं आहे की तुमच्या आवडीनुसार तुमची भाषा निवडू शकता, मराठी, हिंदी, इंग्लिश, ठीक आहे. नोट्स अँड स्टडी मटेरियल, तर वाट कशाची बघताय विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवलेली आहे, ठीक आहे. आणि रेफरल कोड ठेवलेला आहे यूज माय कोड अकॅडमी, तुम्हाला एकदम सुरुवातीला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळेल, तुम्ही 10% डिस्काउंट मिळेल. तुम्ही जर माझा रेफरल कोड यूज केला अकॅडमीचा, अकॅडमी हा, तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि यूज करा, तुमचा पहिला क्लास सुरू करा आणि सबस्क्रिप्शनवर 10% डिस्काउंट मिळवा. तर चला तर मग तज्ज्ञ शिक्षकांसोबत लर्निंग सुरू करूया. शिक्षण व्यवस्थेत आता आमूलाग्र बदल होणार आहेत. आता पदवीसाठी 3 वर्ष, पदव्युत्तर शिक्षणासाठी 2 वर्ष थांबण्याची गरज नाही. आता विविध विषयांचे श्रेयांक साठवून त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र, पदविका, पदवी घेऊ शकता. पुढील वर्षापासून देशांत श्रेयांक बँकेची संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना कमी वेळात शैक्षणिक वर्ष पूर्ण करता येणार आहे असून त्यांच्या प्रतिभेलाही वाव मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने, म्हणजेच UGC ने या नव्या शिक्षण पद्धतीच्या श्रेयांक बँक संकल्पनेचा मसुदा तयार केला आहे. पुढील वर्षापासून ही संकल्पना राबविण्यासाठी UGC ने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केला आहे. एखादी पदवी घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना 2-3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज राहणार नाही. ठराविक कालमर्यादेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चौकट आता विद्यार्थ्यांना पाळण्याची गरज नाही. श्रेयांक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. अशी असेल श्रेयांक बँक. साधारणपणे पदवी घेण्यासाठी 3 वर्ष तर पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी 2 वर्ष जातात. तसेच ही पदवी घेताना विद्यार्थ्यांना ठराविक वर्षात ठराविक विषयात शिकण्याचे बंधन आहे. श्रेयांक बँकेने या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थी हवे ते विषय मिळवून त्यांचे श्रेयांक मिळवू शकतील. प्रत्येक विषयाचे श्रेयांक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठराविक तास शिक्षण पूर्ण करणे, प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा प्रत्येक टप्प्यासाठी शिक्षण निश्चित करण्यात आलेले श्रेयांक खात्यात साठल्यावर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार त्यांचा वापर करू शकतील. एका विषयांचे श्रेयांक 7 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका विषयाचे श्रेयांक एका टप्प्यासाठी वापरल्यास ते दुसऱ्या टप्प्यासाठी वापरता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ तर वाचणारच आहे. शिवाय त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात करिअर करण्याची संधीही मिळणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखवता येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे एक अपडेट होतं, ठीक आहे. तर हा व्हिडिओ स्वतः बघू नका, तर जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुढील अपडेटसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा.